प्रख्यात लेखक दामोदर मावझो हो यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार समजला जातो याआधी दोन हजार आठ साली रवींद्र केळेकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्यांदाच एका कोकणी लेखकाला हा पुरस्कार मिळतोय म्हणूनच कोकणी आणि गोमंतिके यांसाठी ही अभिन अभिमानास्पद अशी बातमी आहे दामोदर मावजो हे कादंबरीकार आणि प्रागतिक विचारांचे साहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत गेली चार दशकं त्यांनी विपुल कोकणी लेखन आहे ले या अगोदर त्यांना कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला होता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट